गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे सॅटरडे आणि जस्ट एक तासाच्या आधी प्लॅनिंग झाली की कुठेतरी जाऊ बाहेर म्हणजे स्टे करायसाठी. सो आम्ही आता निघत आहोत, आता थोडंफार वाजले तर 7:30 to 8:30 झालेत आणि निघत आहोत रामटेककडे. एक चेरी फॉर्म म्हणून आहे, सो तिथे निघत आहोत आणि बघू आता कसं आहे काय. फर्स्ट टाईमच व्हिजिट करत आहोत तिथे. सगळ्यांची इच्छा झाली, खूप दिवस झाले असं कुठे आउटिंग नाही केलं. म्हणजे मला वाटते आम्ही फॉर्मवर फर्स्ट टाईमच चालो. याच्या आधी आम्ही कधी असं गेलो नव्हतो बाहेरच, म्हणजे असं टूरला वगैरे गेलो बस तेवढंच, पण असं राहण्यासाठी म्हणून कधी फॉर्मवर कधीच नाही गेलो. हे फर्स्ट टाईम आहे आमची. सो सगळे फ्रेंड सर्कलची इच्छा झाली तर हे सगळं आत्ता म्हणजे 5 मिनिटामध्ये असं मुलांनी सगळ्यांनी सगळं माहिती काढून बुकिंग करून टाकली आणि सगळी धावपड सगळे पॅकिंग. सो आम्ही आता निघत सुशील दादा आणि प्रतीक यांना पण पिकअप करून मग आम्ही समोरचा प्रवास सुरू करू. बघू आता तिथे काय काय समोर तुम्हाला लॉगमध्ये कळेल. सो यू स्टे ट्यून. पाळीवरच असतंय मंदिर. मेरी झोपडी के भाग आज खुल जाएंगे रामाई. वेलकम. अन्वीला मजा आली. वा मस्त आहे. प्लेट ते दिसून राहिले ना इकडे.
अरे वा 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 वा, आलू पण आहे. हे काय आहे का? ते शेवभाजी. शेवभाजी. अच्छा. काय मला फक्त रात्री चांगलं लागेल. आता हिवाळा त्यानं भाऊ तिकडे नाही पा तिकडे नाही. दे ना प्रतीक पोटभर जेवण करा रे. खिचडी तू जवळ घेन जवळ इकडे तो ताट घेन इकडे घेन तर सांडते मरण टाक. काय बेसन गरम बनून येते. अच्छा येत आहे. ठीक आहे बनवून ठेवलं की थंड होत सगळ्याच घेऊ द्या ना जी सगळ्याच घेऊ द्या. अरे हा तर बिलकुल घे तुझा ताट येते नाही दोन. अच्छा बढिया एक नंबर. चम्मच घ्या ना हे घेशील माझ्यासाठी. तुला नाही तुला गोड खाण्यासाठी मनाई केली. भाऊ माझी लो शुगर आहे. अरे बेसन पण आणून देता ना. गरम गरम बेसन आणत आहे ना. किती मोठे मोठे हो मी येतो. अरे काही नाही होत ना होईल सर्दी तर नेऊन दवा कोणता माझा तू पण बसली मागे करता करता एक ताट सोडलं पाहिजे ताट मागे. काय झालं हा तू इकडे होते का तिकट काय होता झालं हे काय बंद करू का रे म्हणा. दाखवलं मेनू दाखवलं मेनू आपलं नाही भेटला आपल्याला. जबरदस्त लागते शेवभाजी पाहूनच असं वाटलं काय आपण चिच्छा पूर्ण झाले का ना तिकडे. चेरीसाठी झालं संपलं भेट. हा
मी काय म्हणलं प्रतीक भाऊ घोरा फिरवत आहे का? हो घोरा फिरवत आहे. फिरवत हात वगैरे येत आहे. वेंड मग मी इकडला. मी काय म्हणते गाडीची चाबी द्या मला. जगत आहे गोल 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 झालेला आहे. ती ओळख ती ओळखत नासाच आहे रे हा. आमच्याकडे लिहू पण आहे नाव लिहू आहे. पूर्ण तर हा बॅच हा मस्त मजा येते तशी मग. हॅलो आम्ही कॅम्प मध्ये गेलो ना एनएसएसचे आमचे 7 दिवस कॅम्प होते कोणगाव असं सुद्धा म्हणजे ते खूप मजा आली ते सगळे आपले. हे मुलांनी केलं असते ना हे बघ हे मुलांनी केले आहेत वाटते. अच्छा चाबी वगैरे लटकवली चाबी लटकवली म्हटलं मोठी प्लस मायनस केलो आपण चल ना.